नमस्कार, मी नामदेव कांबळे, जेएमए न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहता जेएमए न्यूज बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाइन्स। साकीनाका बलात्कार प्रकरणी व पार्किंग बाबत साकीनाका येथे मनसेचे आंदोलन। कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना महिन्याला 4000 रुपये मिळणार। अमेरिका भारतात लष्कर तळ उभारणार, परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांचे संकेत। धक्कादायक धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग चालकाने दिले लहान मुलाच्या हातात। शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या समस्याबाबत 4 राज्यांना नोटिसा। साकीनाका परिसरातील दिनांक 9 रोजी मध्यरात्री एका 32 वर्षीय महिलेचा बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वार करण्यात आले होते व तिची हत्या करण्यात आली होती। या संदर्भात आज चांदवली विधानसभा क्षेत्रातील मनसेच्या वतीने पीडित महिलेला न्याय मिळण्याबाबत व आरोपीस फाशी शिक्षा होण्याबाबत आंदोलन करण्यात आले। आंदोलनात पार्किंगचा मुद्दाही समाविष्ट करण्यात आला होता। आमचे प्रतिनिधी संतोष पवार यांचा ग्राउंड झिरो रिपोर्ट, चला तर पाहूया। नमस्कार, मी संतोष पवार। आज मी उभा आहे साकीनाका सिग्नल जवळ। 9 तारखेला जी घटना घडली, ज्या महिलेवर बलात्कार झाला आणि तिचा निर्घृण खून करण्यात आला, त्या निमित्ताने आज मनसेने सरकार विरोधात एक मोठा मोर्चा इथे आयोजित केला होता। आणि आज आपण भेटूया चांदोली तालुक्याचे मनसेचे अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना। नमस्कार सर, आज तुम्ही मोर्चा काढला तो नेमका सरकार विरोधात होता बघा। आजचा आमचा हा मोर्चा सरकारच्या विरोधात होता। सर्वांना वाटतं की हा मोर्चा पोलिसांच्या विरोधात होता। पोलिसांनी स्वतःची कामगिरी बजावलेली आहे। ठिकाणी कॉल केला, 10 मिनिटात तिथे पोलीस पोचली, पोलिसांनी त्यांना राजावाडीमध्ये नेलं, पण दुर्दैव त्यांची ती मेहनत निष्फळ गेली। हा जे मोर्चा आहे ते सरकारच्या विरोधात आहे, कारण सरकार नेहमी असे कायदे आणतात, फक्त ऑन पेपर आणतात, त्याची अंमलबजावणी होत नाही। ह्यामुळे या हरापूर लोकांना ताकद भेटते आणि असे कृत्य करण्याची त्यांना हिंमत येते। जर तुम्ही एक कायदा तसा काढला, एखाद्या माणसाला आपला साकीनाका सिग्नलच्या मेट्रोचा खाली त्याला लटकून त्याचे हात पाय काढून टाका ना, दुसऱ्यांदा कोण हिंमत करणार नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरे जेव्हा जेव्हा बलात्कार होतो तेव्हा तेव्हा आपण सरकारवर रोजचा तोंडा टाकतो की सरकार आहे, पोलीस आहे। अरे पण ह्यापर्यंत सरकार अंमलबजावणी करणार नाही कायद्याची, कडक कायदे नांदणार तेपर्यंत काय होणार मला तुम्ही सांगा। साहेब नेहमी सांगतात की एखादं आपल्याला बाकी सगळे विदेशसारखं पाहिजे की नाही, रस्ते विदेशसारखे पाहिजे, हे विदेशसारखा, अहो ते आपण करू शकत नाही भ्रष्टाचारामुळे। पण हा एक कायदा आपल्या माता भगिनींसाठी, हा एक कायदा आपण शरीफीसारखा साऊदी अरबमध्ये विदेशांमध्ये कसे कायदे आहेत, जेनी बनाकर शक्ती कायद्याचं आणलं आहे अजूनपर्यंत आणा ना। फक्त जेव्हा एक बलात्कार होतो तेव्हा मंत्री महोदय कोणी असेल या विभागाचे, ते येतात महिलांसाठी आम्ही हे करू आम्ही ते करू, पण कायद्याची अंमलबजावणी कुठे आहे? जर अंमलबजावणी असती तर हे बलात्कार करण्याची त्यांची हिंमत झाली असती का? मला तुम्ही बघा कसं होत आहे, आपला हा चांदिवली विधानसभा आहे, अनधिकृत पार्किंगचा एक मोठा अड्डा झालेला आहे। कसं असतं आहे आम्ही समजू शकतो की स्थानिक लोक आहेत ते राहतात तर गाडी लावणार कुठं, कारण सरकारने कुठली सुविधा तर करून दिलेली नाही की तुम्ही इथं पार्किंग करा। परंतु माझं म्हणणं आहे की जे आपण अनधिकृत पद्धतीने जे पार्किंग करतो, आता समजा 2-3 रिक्षामध्ये असतात, एखादा रिक्षामध्ये पण बलात्कार होतात, टेम्पोमध्ये होतात, तर आपण अशा पद्धतीने केलं की जर त्या रिक्षामध्ये काय होत असेल तर लोकांना चालत फिरतात, जे मुंबई नगरी आहे रात्री 2 वाजतापर्यंत रस्त्यावर लोक फिरतात, तर या पद्धतीने आपण पार्किंगचं केलं तर हे सगळे गोष्ट ही थांबू शकतात। याचा पार्किंग हे मोठा मुद्दा नाही, परंतु पार्किंगमुळे ही हे शक्यता आहे। म्हणून आम्ही RTOलाही सांगणार आहोत की जर साकीनाकामध्ये जे अनधिकृत पार्किंग आहे जर ह्याच्यावर तुम्ही लवकरात लवकर काय उपाय नाही आणला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पवई पोलीस स्टेशनच्या RTOच्या बाहेर बसून आम्ही तिथेही आंदोलन करणार आहे, कारण आता खूप झालेलं आहे।
जेव्हा एक महिलेचा बलात्कार होणार तेव्हा सर्व पक्षांनी यायचं, सर्व लोकांनी यायचं, महिला आयोगांनी यायचं आणि मुर्दाबाद मुर्दाबादचे नारे लावायचे. पण हे कितपर्यंत चालणार? नुकतंच राज ठाकरेंनी सांगितलं की परप्रांतीयांची नोंद ठेवा आणि ते सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्य केलेलं आहे. याविषयी बघा, माझं म्हणणं तर एवढं आहे, जे साहेबांचे जे मुद्दे आहेत ते परप्रांतीय विषय असू द्या किंवा खूप काय त्यांच्या ब्लूप्रिंटमध्ये होता, हे सरकारनं केव्हा करते, जेव्हा कुठला असा घटना घडते ना तेव्हा सरकारनं करते की राज साहेब ठाकरे जे बोलले होते ते योग्य होता, आता आपल्याला त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. माझं तर महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की तुम्ही जा कृष्णकुंजवर आणि राज साहेबांबरोबर बसून त्यांचे काय काय विचार आहेत, मुंबई महाराष्ट्रासाठी विकासाचे काय काय मुद्दे आहेत ते बघा आणि त्याची अंमलबजावणी करा. महेंद्रजी, भरपूर नशेखोर तरुण आहेत जे गुंड प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्या विरोधात मागे पण मोठी मिटिंग केली होती, बाकीच्या सिनेमात त्यांचा मिटिंग केली होती, तर त्यातून काही निष्पन्न झालं का? बघा कसं आहे, हे नशाखोर थोडा मोठा झालेलं आहे, हे फक्त चांदिवली विधानसभेमध्ये नाही आहे, ते सगळ्या ठिकाणी आहे. परंतु हे कधी थांबणार? जेव्हा कडक कायदे येणार आणि जेव्हा पोलिसांवर दबाव येणार की तुम्हाला हा करायचाच आहे तेव्हा हे सगळे होणार. जेपर्यंत वरचे जे सत्ताधारी लोक बसलेले आहेत ते लाईटली घेतात या सगळ्या गोष्टांना, तर किती परिवार उजळतील हो नशाखोरीमध्ये, किती बाईच्या मुलाबिलका बघा काय करतात, हत्या करतात, नशेखोरीसाठी चोरी करतात, जुगार खेळतात, सगळे काय होणार आहे. जेपर्यंत सरकार कठोर कायदे आणणार नाही तेपर्यंत हे सगळे चालत राहणार. महिला म्हणून 9 तारखेची जी घटना घडली त्याविषयी तुमचं मत काय? एक महिला म्हणून, कारण एका महिलेवर बलात्कार झाला होता, निर्गुण हत्या झाली होती, तुम्ही त्या घटनेकडे कुठल्या दृष्टीने बघता? तुम्ही तुमचे कशी काळजी घ्यायला तुम्ही लोकांना सांगा. एक महिला म्हणून, महिलांना, मुलींना कोणावर येऊ नये, खूप वाईट गंभीर परिस्थिती आहे. त्याच्यामुळे महिला विभागातल्या महिला येऊन येऊन देखील सांगते की मला भीती वाटते आता बाहेरपणाला, तर त्यांच्या रक्षणासाठी सरकारने काहीतरी ठोस असा निर्णय घेतला पाहिजे. तर हे होते मनसेचे चांदिवली अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत सरकार कडक कायदे करत नाही तोपर्यंत ह्या घटना अशाच होणार. अनधिकृत पार्किंग आहे त्यावर त्वरित कारवाई व्हायला पाहिजे. मी नामदेव कांबळेसह संतोष पवार, JMA न्यूज, मुंबई. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.